गणेशोत्सव के दौरान कोकण जाने के लिए कल्याण एसटी डेपो में हुई बुकिंग को देखते हुए करोड़ों रुपए का मुनाफा होगा, ऐसी संभावना बताई जा रही है। इसमें 369 बसेस बुक हो चुकी है। इसमें राजनीतिक पार्टियां, संस्थाएं, प्रवासियों ने यह बुकिंग की है। खासदार श्रीकांत शिंदे ने 200 बसेस की बुकिंग की है। आइए लेते इस पर अधिक जानकारी। दरवर्षी प्रमाण जो कोकणवासियांचा एसटी महामंडळावरती प्रचंड विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या बळावरच आज पुन्हा यावर्षी सुद्धा कोरोनाच्या कालावधीनंतर अतिशय मोठ्या प्रमाणावर दहीहंडी जशी होती, सगळी शासनाने निर्बंध उठवलेले आहेत, त्यामुळे यावर्षी विक्रमी अशा जवळजवळ आपल्या कल्याण बसस्थानकाच्या अखत्यारीमध्ये 450 गाड्यांचं बुकिंग झालेलं आहे। त्यामध्ये काही राजकीय पक्षांनी सुद्धा गाड्यांचं बुकिंग केलेलं आहे आणि कोकणवासीय नेहमी एसटीवरतीच विश्वास ठेवतात आणि म्हणून आम्ही सुद्धा कोकणवासियांना दर्जेदार सेवा देण्यासाठी अगदी सज्ज झालेलो आहोत। आमच्या गाड्या ह्या प्रवाशांना सुरक्षितता देतीलच, परंतु त्याचबरोबर त्या गडक्या असणार नाहीत, स्वच्छता असेल, या बाबतीत आम्ही दक्ष आहोत आणि संवेदनशीलतेने त्यांना अतिशय सौजन्यपूर्ण वागणूक मिळतेच म्हणून एसटीवरती त्यांचा विश्वास आहे। आणि मला अतिशय आनंद वाटतो की चाकरमान्यांची आणि या कोकणात जाणाऱ्या भाविकांची आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते आहे आणि तो आशीर्वाद मिळतो आहे। आमचा खरं तर त्यांचा गणेशोत्सव आहे, परंतु आमचा हा उत्साह असतो आणि म्हणूनच गणेशोत्सव अतिशय आनंदाने आमचा साजरा होत असतो। यावर्षी विक्रमी अशा गाड्यांचं बुकिंग झालेलं आहे आणि कोकणवासियांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ सज्ज आहे आणि राज्यभरातून आम्ही गाड्या मागून आम्ही या प्रवाशांची आणि भाविकांची आम्ही सोय करणार आहोत। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।